नववर्षाचे स्वागत करण्याकरिता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील 2023 सालची दिनदर्शिका तयार केली आहे. या दिनदर्शिकांचे पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक तथा भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस नितीन पाटील यांच्या हस्ते तालुका क्रीडा संकुल जवळील आदिवासी वाडी तसेच सिमरन मोटर्स जवळील आदिवासी वाडीमध्ये शुक्रवारी वाटप करण्यात आले. यावेळी सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, प्रभाग अध्यक्ष चंद्रकांत पाटील, आदिवासी मोर्चाचे शहर उपाध्यक्ष महेश वाघे, नवनाथ नाईक, सुदाम नाईक, महेश सरदेसाई, अनिकेत जाधव, विजय डिसोजा, प्रसाद कंधारे, विनीत मढवी, केतन खुटले, अमित पालकर उपस्थित होते. यंदाही आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र राज्यात जे अतिशय चांगलं काम करत असते त्यांच्या वतीने जे दिनदर्शिका वर्षभराच्या येतात त्या आम्ही आमच्या विभागामध्ये वाटत असतो. आणि याही वेळेला आम्ही आमच्या विभागात वाटत असताना आज इथे आमची जी वाडी आहे, आमचे जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या घरोघर वाटण्यासाठी आम्ही सर्व इथे आलेलो आहोत. आणि वनवासी कल्याण आश्रमाकडनं अनेक समाजोपयोगी कार्यक्रम हे सातत्याने राबवत असतात. त्या कार्यक्रमांमध्ये आम्ही आमच्या परीने ज्याप्रमाणे सहभाग देता येईल त्याप्रमाणे आम्ही नेहमी देत असतो. आणि इथलेसुद्धा वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते आमच्या सतत संपर्कात असतात. त्यांच्या वतीने जे जे कार्यक्रम येतात ते आम्ही आमदार प्रशांत ठाकूर आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे सातत्याने राबवत असतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.